सोलापूरच्या संभाजी तलावाचं सुशोभीकरण हे तब्बल 12 कोटी रुपये खर्चून करण्यात येणार असून या सुशोभीकरणाला आता पावसाळ्यानंतरच मुहूर्त लागणार आहे. सोलापुरातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी वारंवार करण्यात आलेल्या पाठपुराव्याला मूर्त स्वरूप मिळू लागले. तलावाच्या सुशोभीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या 12 कोटी रुपयांच्या निधीतून कामाच्या वर्क ऑर्डर निघाले आहेत. पावसाळ्यानंतर या तलावाच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. केंद्र सरकारच्या माध्यमातून 7 कोटी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय. नॅशनल प्लॅन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ ऍक्टिवोटिक इकोसिस्टीम अंतर्गत पर्यावरण विषयक ड्रेजिंग काम केलं जाणार आहे. त्यासाठी 7 कोटी 85 लाख रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता संतुलित राखण्यासाठी 16,54,000 रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. तलावाच्या पायाभूत सुविधांचं काम करण्यासाठी 94,24,000 रुपयांची कामाची निविदा काढण्यात आली आहे आणि या निविदा काढून संबंधित ठेकेदारांना वर्क ऑर्डर देण्यात आले आहेत. याबाबत महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर म्हणाले, सध्या पाऊस असल्याने या कामाचा शुभारंभ करणं कठीण आहे. या कामासाठी निधी उपलब्ध आहे आणि या कामाच्या वर्क ऑर्डरही निघाले आहेत. सध्या तलावातील जलप्रणी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.